दादा इलेक्शन आलेत, ही सगळी कामं दिसत आहेत, टेंडर सगळे पास होत आहेत, तुम्हाला माहिती निधी खर्च करायचे, पण त्यात नाही असले उद्योग वाढायला लागलेत. मागचे 50 वर्ष या भागातून सातत्याने भाजपचे नगरसेवक निवडून येतात. 27 वर्ष झाले भाजपचे आमदार, मागचे 8 वर्ष झाले भाजपचे ते खासदार आहेत. असं असताना मागची 5 वर्षीच्या पुणेकरांनी भाजपला कौल दिला होता आणि आता इलेक्शनला फक्त अवघा 1.5 महिना शिल्लक राहिल्यात. त्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असेल, पलीकडे असताना बाजीराव रस्ता असेल, त्याजवळ लोकमान्य टिळक रस्ता असेल या आणि लक्ष्मी रस्ता असेल, ही सगळी खोदाई करून ठेवलेली आहे. साधारणतः 550-600 कोटीचे जे काय ड्रेनेजचे टेंडर्स आहेत, या टेंडरमधून फार मोठा असा एकूणच मदिदा 19% कमिशन जे मिळणार आहे त्यापुढे हे काम दाखवलं जात आहे. पण कुठेतरी ह्या रस्त्यावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असतील किंवा बाकीचे 3 रस्ते असतील आणि समस्त पुणेकर असतील यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातोय. मागच्या 1.5 महिन्यामध्ये तर 17 ॲक्सिडेंटमधून खूप साऱ्या लोकांची जीवित हानी झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीकडून भाजपचा भोंगळ आणि भ्रष्टाचारी कारभार उघड करणारा आहे. मी या माध्यमातून पुणेकरांचं आणि या भागातल्या नागरिकांचं लक्ष वेधण्याकरता, त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी आज आंदोलन झालं करण्यात आलेले आदरणीय आमच्या खासदार मनोहरभाई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाकीची सगळी मंडळी आहेत, आमचे विरोधी पक्ष नेते आहेत, हे आंदोलन करत असताना पुणेकरांनी आता ह्या भाजपला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच या आंदोलनाच्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची विनंती आम्ही करू इच्छितो आणि मला खात्री आहे पुणेकर येणाऱ्या काळामध्ये निश्चित या भाजपला जाब विचारण्याशिवाय राहणार नाही. सातत्याने मग हे रस्ते खोदले जातात, मागही लक्ष्मी रोड रस्ता खोदला होता तिथेही अशीच अवस्था आणि आज हा मेन रस्ता चौकात नियोजन शून्य पद्धतीने हे काम चालू आहे, बिलकुल नियोजन नाही आहे. आपल्याला कल्पना आहे की कुठलंही काम करायचं असेल खोदायचं त्याला व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे, नेमकं कुठे किती आणि इमिजिएटली खड्डाखंडला लाईन टाकली आणि बुजवला आणि परत त्याला रिस्ट्रक्चर करणं हे गरजेचं असतं. आज तुम्ही बघा लक्ष्मी रोड असेल, बाजीराव रोड असेल, हा शिवाजी रोड असेल आणि पुणे शहरातले तमाम रस्ते असतील हे सगळे खणून ठेवलेले आहेत. खणायचं तसंच ठेवायचं मग बट 2-3 दिवसांनी थोडंसं काम करायचं असं चालणार नाही. इतके दिवसेंदिवस एखादं खणलेली किती दिवस त्याला काहीतरी काल मारायला पाहिजे ना, एक रस्ता किती दिवस. 1.5 महिन्यामध्ये इथं 17 ॲक्सिडेंट झालेत असं आम्हाला कळतं, एकाने जीव सुद्धा गमवला आणि त्याला कालावधी पाहिजे, काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस पाहिजे. इव्हन आता कापण्याचं रस्ता अगदी ओबटोबट पद्धतीने कापला, दगड एका बाजूला, राडा रोड एका बाजूला, पाईपलाईन कटर्स आहेत, कटर्स कापणं अत्यंत अनियोजित पद्धतीने संपूर्णपणे सगळं खोदाई करून या पुणेकरांना कोणत्याही ट्रॅफिकचं नियोजन न करता आज या ठिकाणी संपूर्णपणे वेठीस धरलेलं आहे. पुणेकर या परिसरात न जाता येताना 10 वेळा विचार करायला लागला. पुणे शहराच्या सत्ताधारी भाजपचा सत्ताधारी भाजपचा जोर से बोल, कदम उठा के सीने तार के, अरे बैगन दे के, अरे बैलन दे के, अरे दंडा लेके, अरे दंडा लेके, अरे खड्डे दिसला पाहिजे ना, बोगस म्हणलं होतं याच्याकरता शांत हो काय या भाजपा कारभाराला करायचं काय, या सुस्त प्रशासनाचं करायचं काय. भाजप 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 या टक्केवारी सरकारचं करायचं काय, या टक्केवारी सरकारचं करायचं काय. बीजेपी सरकार कारोबारी सरकार चोरों की सरकार कारोबारी सरकार बीजेपी सरकार आता काय 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 आता
या इकडे या खाते या ठिकाणी अर्बन सेलच्या अध्यक्ष नितीन कदम धरत आव्हान आज या ठिकाणी पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या उपस्थितीमध्ये तसेच पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली दुमाळ यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने या परिसरामध्ये जी प्रचंड खड्डे खोदाई करून नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून गेले 6 महिने वेठीस धरण्यात आले होते त्याच्या विरुद्ध हा जन आवाज की प्रत्येक नागरिकाला पुणे शहरामध्ये हे यायलाच लागतं आणि आज तिकडे येत असताना आज तो बघतोय की तासन तास दोन दोन तास या ट्रॅफिक मध्ये त्याला वेळ त्याचा वाया जातो त्याचा महत्वाची कामं खोळंबलेली आहेत परंतु गेले 6 महिने झाले याचा कोणताही नाही का सत्ताधारी भाजपला याचं कोणताही त्याची दखल घेत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या वतीने आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आणि आज त्यासाठी खासदार वंदनाताई चव्हाण ह्या स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत मला असं वाटतं की आज या महानगरपालिकेचा जो कारभार चाललेला आहे म्हणजे थोडक्यात आम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे की करणार होते पुण्याचा विकास पर रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे झालेला आहे पुणे भकास आणि सत्ताधारी पुणेकर नागरिक आहेत त्रस्त सत्ताधारी नागरिक सत्ताधारी आहेत टक्केवारीमध्ये मस्त अशा पद्धतीने आज हा पुणे महानगरपालिकेचा कारभार आपण माझा कॅमेरा करशील काय बाईट करताना Thank you.
पाहिजे.